भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे. पैठण मधील एका कार्यक्रमात त्यांनी महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले. या वक्तव्याचे आता जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सध्या राज्यात संतापाची लाट उसळलेली असून पाटील यांच्या निषेधार्थ अनेक आंबेडकरी चळवळीतील पक्ष तथा विविध संघटना रस्त्यांवर उतरल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 13 डिसेंबर रोजी जुळ्या शहरात सर्व पक्षीयांकडून चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पाटील यांच्या विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करावी तथा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मुख्य मागणीचे निवेदन अचलपूरच्या उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना देण्यात आले. यावेळी डॉक्टर रमेश बडगे, ललित कांबळे, बाळासाहेब गवई, भारत थोरात, संजय कोरे, दिलीप गवई, ॲडव्होकेट भास्कर कौतीकर, डॉक्टर राज इंगळे, डॉक्टर पांडे, राजेश शिवराळे, डॉक्टर शेजव, प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कडू, शिरीष गवई यांच्यासह विविध पक्षाचे तथा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विजय काकडे, आरसीएन न्यूज, अचलपूर. थोर पुरुषांच्या बाबतीत कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची हिंमत करणार नाही अशी सुद्धा आमची मागणी आहे. मी सर्व बौद्ध अनुयायांना पुन्हा धन्यवाद देतो. आपण इथे आलोत, आपला निषेध नोंदविला. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय.